विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. पवारांचं वय झालं असेल तर त्यांनी घरी बसावे. आमदार गोपीचंद पडळकरांची पुन्हा एकदा जीप घसरली. शाळांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक नियमावली जाहीर. नियमांचे पालन बंधनकारक असेल तर शाळा 13 जून पासून सुरू होणार. राज्यसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री तिन्ही पक्षाच्या आमदारांशी संवाद साधणार. अकोला महामार्गाचं बांधकाम आज विक्रमी वेळेत होणार पूर्ण. पुंतांबा आंदोलकांची मंत्रालयात महत्वाची बैठक. बैठकीवरून आंदोलनाची पुढची दिशा ठरणार. आज ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचं राजकीय भवितव्य ठरणार. अविश्वास ठरावावर मतदान होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे होणार आज उद्घाटन. अमरावती विद्यापीठात CBCS चा निर्णय. येत्या शैक्षणिक सत्रापासून होणार अंमलबजावणी. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी ध्रुवीकरणाचं वातावरण. विकास प्रश्नावरून विरोधक झालेत आक्रमक. अवमान प्रकरणी इस्लामी देशात पडसाद सुरूच. पाकिस्तान बरोबरच OIC संघटनेला भारतानं सुनावले. वापी ते अहमदाबाद मार्गावर 4 वर्षानंतर बुलेट ट्रेन धावणार. महाराष्ट्र सरकार उदासीन असल्याचा रेल्वे मंत्र्यांचा आहे आरोप. देशमुखांना जामीन दिला तर ते फरार होतील म्हणाली एक केतकी चितळे. 8वा रंग प्रेमाचा सिनेमातील रिंकू राजगुरूचा लुक रिव्हील तर ट्रेलर झालाय आउट. आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिन्याचा कारावास आणि दंडाची झाली आहे शिक्षा. राज्यात सोमवारी 1036 कोरोना रुग्णांची झाली नोंद. सर्वाधिक रुग्ण आढळलेत मुंबईमध्ये. यंदा वारी निर्बंध मुक्तच होणार तर मास्क सक्तीचा निर्णय अजून झालेला नाही. दिली आहे माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. महिन्याखाटी करता येणार रेल्वेच्या 24 तिकिटांची बुकिंग. IRCCTच्या नियमात झालेत बदल. आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी. भीतीनं वागता सेनेच्या उमेदवारांना निवडून आणा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आमदारांना आवाहन. अकोला बियाणे महोत्सवात 23 कोटीची झाली आहे उलाढाल. आता रेशनच्या वजनात होणार नाही गडबड. दुकानदारांसाठी सरकारचे नवीन नियम लागू. कोकण रेल्वे मार्गावर आता मुंबई मडगाव सुपरफास्ट विशेष गाडी धावणार. अग्नी 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. 4000 किलोमीटर पर्यंत शत्रूवर मारा करण्याची आहे क्षमता. ICC प्लेअर ऑफ द मंथ नामांकनात एकही भारतीय खेळाडूचं नाव नाही.